पण ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे की ही निवडणूक ही प्रचाराच्या निवडणुकीपेक्षा नियोजनाची निवडणूक आहे. कारण इथे वेगवेगळे जे आपले मतदार आहेत हे कुठे गठ्ठ्याने आपल्याला सापडत नाहीत. काही ऑफिसेसमध्ये सापडतात, काही शाळा कॉलेजेसमध्ये सापडतात, पण ओव्हरऑल हे वेगवेगळे स्कॅटर्ड पद्धतीनं आपल्याला मतदार या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून त्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना पोलिंग बूथपर्यंत पोहोचवणं या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. जो मेनिफेस्टो या ठिकाणी किंवा जे परिचय पत्रक तयार केलंय ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. याच्यामध्ये काही आपल्याला प्रचार फेऱ्या करायच्या नाही आहेत, याच्यामध्ये रॅली काढायची नाही आहे, याच्यामध्ये काही खूप सभा आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. तर हे मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट अशा प्रकारच्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही निवडणूक लढवायची आहे. आणि यावेळी तर मला असं वाटतं की आपण जे काही रजिस्ट्रेशन बघतोय जवळपास 2.25 लाखाचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यातलं जवळपास 1 लाख म्हणजे 98,000 98,000 99,000 जवळपास मतदार जे काही मतदार आहेत ते एकट्या ठाणे जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर सगळ्यात जास्त याची जबाबदारी आहे. आणि जर आपण त्याच्यासोबत रायगड जोडून दिला तर जवळपास 2,23,000 1.5 लाख मतदार हे ठाणे आणि रायगड मधले आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांवर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. उरलेल्या जिल्ह्यांवरही जबाबदारी आहेच, पण या दोन जिल्ह्यांमध्ये योग्य प्रकारे आपण जर त्या ठिकाणी मतदान करून घेतलं तर मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे निरंजन यांचा चेहरा ओळखीचा चेहरा आहे, लोकांमधला चेहरा आहे, त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त मतदार हे आपण मतदान केंद्रापर्यंत नेऊ तेवढा मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल.